नमस्कार शिक्षक मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही माध्यमिकच्या या युट्यूब चॅनलमध्ये सध्या जे आपलं वरिष्ठ वेतन आणि निवड श्रेणी प्रशिक्षण जे ऑनलाईन चालू आहे त्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती आता तुम्हाला मी सांगणार आहे त्याला अपडेटही तुम्ही म्हणू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जे स्वाध्याय संकलन आणि अभिप्राय द्यायचा आहे तो कसा द्यायचा त्याची लिंक जी आहे स्वाध्यायची ती पेस्ट कशी करायची आणि त्याची डेट जी आहे ती डेट कोणती आहे शेवटची ती आता ती ती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच आपल्या जे मूल्यमापन चाचणी आहे ती सोडवताना येणार अडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही या चॅनल प्रथम असाल त्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल ऐकून दाबून सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता मी पहा इन्फोसिस ॲप जे आहे ते ॲप मी या ठिकाणी चालू केलेलं आहे यामध्ये पहा लर्निंग प्रोग्रेस जर पाहिला आपण माझं या ठिकाणी त्याच्यावर जरा क्लिक केलं आपण तर आपला लर्निंग प्रोग्रेस किती झालेला आहे तो आपल्याला दिसेल आता माझं शंभर टक्के या ठिकाणी पूर्ण झालेला आहे कारण मी या ठिकाणी जी चाचणी आहे मूल्यमापन चाचणी ती पूर्ण केलेली आहे फक्त आता या ठिकाणी स्वाध्यायची लिंक त्या ठिकाणी मला पेस्ट करायची राहिलेली आहे ती कशी करायची हा भाग आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण यामध्ये लक्षात घ्या ह्या यामध्ये जे काही व्हिडिओ आहे है। है ते व्हिडिओ सगळे पाहून या ठिकाणी झालेले आहेत आणि आता शेवटला आपल्याला स्वाध्या संकलनो अभिप्राय यावर आपल्याला क्लिक करायचं पहा त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन ओपन इन न्यू टॅब पहा या ठिकाणी आता ही लिंक जी आहे ती ओपन झालेली आहे अभिप्राय जो आहे अभिप्राय आपल्याला द्यायचा आहे पण या या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या ही जी टॅब आहे ही दोन जुलैला या ठिकाणी चालू झालेली आहे आणि एकतीस ऑगस्टपर्यंत आपणाला ही लिंक जी आहे चालू राहणार आहे म्हणजे आपल्याला स्वाध्याय जो आहे स्वाध्याय पूर्ण करून लिंक तयार करून एकतीस ऑगस्टपर्यंत आपणाला ती पूर्ण करणं गरजेचं आहे चला आता आपण पहा या ठिकाणी स्टार्ट सर्वेवर क्लिक करू स्टार्ट सर्वेवर क्लिक केल्यानंतर ॲक्सेप्ट अँड स्टार्टवर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्याबरोबर आपणासमोर अभिप्रायासाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी अभिप्राय प्रशिक्षण अभिप्राय त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेला आहे हा अभिप्राय मराठीत नोंदवा अभिप्राय नोंदवताना नमूद करावायचा ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक हा रजिस्ट्रेशनसाठी वापरलेला ईमेल आय डी व मोबाईल क्रमांकच असावा अंक मात्र इंग्रजीत नमूद करावे या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत अभिप्रायासाठी शाळा कार्यालयाचं नाव तुमचे शाळेचं नाव असेल ते त्या ठिकाणी लिहायचं प्रशिक्षणार्थी शिक्षकाचं पूर्ण नाव मराठीमध्ये लिहायचं आहे मोबाईल क्रमांक मात्र इंग्रजीत लिहायचं आहे आपल्याला ईमेल आय डी तर ईमेल आय डी आपण प्रशिक्षणामध्ये जो वापरलेला आहे मेल आय डी तोच या ठिकाणी वापरायचा आहे तर प्रशिक्षणाचं नाव जे आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं काय असेल ते ती त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि आपण पूर्ण केलेल्या स्वद्याची फोल्डरची लिंक खाली खाली पेस्ट करा असं सांगितलेलं आहे मग त्या ठिकाणी इथं क्लिक करून आपण ती पेस्ट करायची आहे पेस्ट करताना प या ठिकाणी पेस्ट करताना आपल्याला बटन दाबून धरून त्या ठिकाणी ऑप्शन येतील पेस्ट त्या ठिकाणी होऊन जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रशिक्षणातील विषय घटक सं संकल्पना आपल्याला व्यवस्थितपणपणे पन समजल्या का आता होय या ठिकाणी म्हणायचं त्यानंतर प्रस्तुत प्रशिक्षणातील कोणत्या घटकात बदल करावा असं आपल्याला वाटतं ते त्या ठिकाणी सविस्तरपणे खाली आपल्याला लिहावं लागेल दोन तीन ओळीमध्ये आपण त्याचं उत्तर लिहू शकता मराठीमध्ये लिहायचं प्रशिक्षणातील माहितीचा मूल्यमापन चाचणी सोडवण्यासाठी उपयोग झाला का त्या ठिकाणी होय असं म्हणायचं या प्रशिक्षणातून आपल्याला काही नवीन शिकायला मिळालं का होय असं म्हणायचं त्यानंतर वर्ग अध्यापनासाठी या प्रशिक्षणातील माहितीचा आपल्याला उपयोग होईल असं वाटतं का तुम्हाला नाही होय काय असेल ते तुम्ही म्हणू शकता शक्यतो होय असंच म्हणा प्रस्तुत प्रशिक्षणात कोणत्या नवीन घटकांचा समावेश करावा असं आपल्याला वाटतं या ठिकाणी त्याचा सारांश जो आहे तो मराठीमध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर प्रशिक्षणाची विषय मांडणी आकर्षक आणि मनोवेदक आहे काय त्या ठिकाणी त्याचं उत्तर होय आणि नाही असं आहे त्यानंतर प्रशिक्षणातील विषय मांडणीला आपण किती गुण द्याल त्यामध्ये एक नंबरला ठीक आणि पाच नंबरला अतिउत्कृष्ट अशा प्रकारे रेंज दिलेली आहे त्यामध्ये तो अंक त्या ठिकाणी सिलेक्ट करा प्रशिक्षणातील व्हिडिओज म्हणजे ध्वनी साठी आपण किती गुण द्याल त्या ठिकाणी अति अतिउत्कृष्ट देऊ आपण सगळेजण आणि शेवटचा आपल्याला इतर काही सूचना अभिप्राय द्यायचा असल्यास तो येथे सविस्तरपणे नोंदवायचा आहे या ठिकाणी पा आणि सबमिटवर क्लिक करायचा आहे पण या अभिप्रायामध्ये जर पाहिलं काही बाबीसाठी इथं खाली पा स्टार करून रिक्वायर आलेला आहे म्हणजे त्याचे उत्तरं आपल्याला द्यावेच लागतील जिथं स्टार करून लिहिलेलं नाही त्याचं उत्तर नाही दिलं तरी चालू शकतं परंतु जिथे जिथं रिक्वायर केलेलं आहे त्या ठिकाणी आपणाला माहितीही द्यावीच लागेल अशा पद्धतीने आपण सबमिट केल्यानंतर आपला स्वतः या ठिकाणी सबमिट होणार आहे मग अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे आणि हा अभिप्राय दिल्याच्यानंतर माझं प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी पूर्ण होणार आहे मग इथं पाहायला भाग तर सध्या आता मी पूर्ण करून अपलोड करणार आहे पण त्या अगोदर मी मूल्यमापन चाचणी सोडवली आहे तुम्हाला सुद्धा मूल्यमापन चाचणी सोडवताना काही अडचणी आल्या असतील तर नक्की मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर द्या किंवा काय असेल अडचण असेल ते अडचण विचारा त्यावर मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कळवा आपल्या शिक्षक मित्रांसाठी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या काय सूचना असेल त्या कमेंट बॉक्समध्ये मात्र लिहायला विसरू नका यामध्ये काय सुधारणा करायची असेल व्हिडिओच्या संदर्भात त्याही मला कळवत चला आणि मूल्यमापन चाचणी सोडवत असताना परत एक सांगतो मूल्यमापन चाचणी सोडवत असताना तुम्हाला काही अडचण आली तर नक्कीच मला मी तुमचा मार्गदर्शक म्हणून नक्कीच काम करेल व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका धन्यवाद